तर बाबा एकदम ओके झालाय, एकदम ओके म्हणजे एकदम ओके. मी इंस्टाग्रामला पण स्टोरी ठेवलेली. तुम्ही काय बी करा, मला माझी झोप प्यारी. कशी झोपले बघा. आणि माझ्या भावाला असाच सपोर्ट करत राहा. आणि इंस्टाग्रामला लवकरच भावाचे 100K तर प्लीज फॉलो करा लवकर. काय करते करणार आहे मामाअर्थ स्किन इल्युमिनेट फेस क्रीम. कारण ग्लोविंग आणि रेडियंट स्किन तर सर्वांनाच पाहिजे असते, पण लॅक ऑफ स्लीप, पोल्युशन आणि थकव्यामुळे आपली स्किन खूपच जास्त डल वाटते. तर काही काळजी करू नका, कारण मामाअर्थ सोबत तुम्हाला भेटते हेल्दी आणि रेडियंट लुकिंग स्किन, ते पण विदाउट एनी हार्मफुल केमिकल. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करायचे आहे मामाअर्थ स्किन इल्युमिनेट फेस क्रीम. यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक, जे तुमच्या स्किनला मॉइश्चर प्रोव्हाइड करतो, कॉलेजन प्रोटेक्शनला बूस्ट करतो आणि तुम्हाला देतो एक इन्स्टंट ग्लोइंग स्किन. आणि ही फेस क्रीम मला यासाठी आवडते की ही क्रीम एकदम नॉन स्टिकी आहे, म्हणजे तुमच्या फेसमध्ये सहजच ऑब्झर्व होऊन जाते. आणि हा प्रोडक्ट एकदम सेफ सर्टिफाईड आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. आणि या फेस क्रीमची किंमत आहे फक्त 249 रुपये. आणि ही फेस क्रीम गर्ल्स आणि बॉईज दोघंही यूज करू शकतात. आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट टर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहेत, म्हणजेच हार्मफुल केमिकलपासून फ्री आहे, जसे की सिलिकॉन, पॅराबिन, सर्फेक्स आणि एसेट्रा. आणि हा प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, पर्पल नायका यासारख्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. आणि मामाअर्थचा स्वतःचा ॲप आणि स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे, ज्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही मामाअर्थच्या ॲपवरनं किंवा मामाअर्थच्या वेबसाईटवरनं हा प्रोडक्ट ऑर्डर कराल आणि हा माझा जो कूपन कोड आहे तो यूज करा, तर तुम्हाला 20% डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. आणि मी मामाअर्थचे प्रोडक्ट यासाठी वापरतो की मामाअर्थची एक खूप चांगली गोष्ट आहे की जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं किंवा मामाअर्थच्या ॲपवरनं एखादा प्रोडक्ट ऑर्डर कराल तर ते तुमची ऑर्डर लिंक करून त्या जागी एक झाड लावतात, म्हणजे एक ट्री प्लांट करतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे, तर आत्ताच जावा आणि ऑर्डर करा मामाअर्थ स्किन इल्युमिनेट फेस क्रीम. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्वे, मी अमन सुनील दहिगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपला बाबा, तर बाबा एकदम ओके झालाय, एकदम ओके म्हणजे एकदम ओके. मी इंस्टाग्रामला पण स्टोरी ठेवलेली, तेव्हा पण त्या स्टोरीवरती खूप जणांनी प्रेम, म्हणजे खूप जणांनी काळजी व्यक्त केली, खूप जणांनी म्हणजे सांगितलं की नाही बरे होतील, बरे होतील, टेन्शन घेऊ वगैरे. तर सर्वांचा खूप खूप धन्यवाद. मी रिप्लाय करू शकलो नाही स्टोरीला वगैरे, पण त्यात तुमच्या प्रेमापायी आज बाबा कुठेतरी, म्हणजे तुमचं जेवढं प्रेम आहे बाबावरती वगैरे, त्याच प्रेमापायी आज बाबा एकदम ओके. तर मी नॉर्मली काढलेला व्हिडिओ आहे, या व्हिडिओ बघा. बाबा, बाबा कसा आहे, कसा आहे तू बाबा, कसा आहे, हात दाखव, वन साइड है बाबा, आपका वन साइड है. घरी घरी जायचं, घरी घरी कधी जायचं, घरी 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 जाऊया, घरी जाऊया. तुम्ही नाही तेव्हा जाणार. पपी दे टाटा कर, टाटा कर, टाटा कर. तरी या व्हिडिओ होत्या, म्हणजे शूट करायला तिकडं भेटायचंच नाही, म्हणजे शूट करताना कोणी बघितलं पकडलं तर ओरडायचे. शूट करायला तिकडे परवानगी नाही हॉस्पिटलमध्ये, तर मी ह्या व्हिडिओ काढल्या होत्या. तर ह्या होत्या व्हिडिओ बाबाच्या आपल्या, आता व्यवस्थित आहे एकदम. आणि आता वाजले 3. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज आपल्या भावांचा, म्हणजे चेंबूर बीच यांचा आज कॉल आहे, हळदीचा शो आहे पनवेल खांदा कॉलनीमध्ये, न्यू पनवेलमध्ये. आणि जतीनचा मला काल फोन आलेला, माझा आपला मित्र आहे जतीन जाधव,
याचा मला काल फोन आलेला की असंच आहे आपल्याला जायचं वगैरे असंच आहे. तर मी बोलो ओके जाऊया आपण. तर आज असा हा वाला शो आहे. आज आता जायचं पनवेलला आणि आता 3 वाजतात म्हणजे मी रात्री असो बाबाकडे व्हाय म्हणजे बाबाकडे थांबायचो मी रात्री जायचो आणि मॉर्निंगला येऊन वगैरे झोपून वगैरे तर मी आता 2:30 उठलो. तर आता उठलो तर आता मी ठेवले मॅगी बनवायला खाली मॅगी बनवायला ठेवले आणि चहा वगैरे नाश्ता वगैरे करायचा आहे. तर हे करूया आपण आणि निघूया आपण पनवेलसाठी. हे बघा मॅगी बनवायला ठेवलेली आहे मस्त पैकी लाल लाल मॅगी झाली पूर्ण. तर ही मॅगी खाऊया चहा वगैरे पिऊया आणि लगेच कल्टी मारूया. तुम्ही काय बी करा मला माझी झोप प्यारी. कशी झोपले बघा ही स्टाईल असते झोपायची. तुम्ही काय पण करा मला झोप पाहिजे ना फक्त बाकी काय नको. झोपू दे झोपू दे. चला आपण मॅगी खाऊया. झाली रेडी. निघालो घरातून वगैरे. आता डायरेक्ट आपण कॉटन ग्रीन स्टेशनला जाऊया कारण तिथं आपला जतीन थांबलाय. आमची वाट बघतो. किती 3:30 वाजल्यापासून ना 3:30 वाजल्यापासून वाट बघतो आणि आता 4:30 वाजले. तर डायरेक्ट आपण कॉटन ग्रीनला भेटूया जतीनकडे. चला आता डायरेक्ट पनवेलला उतरूया. डायरेक्ट पनवेलला आता जरा टाइम पास करतो जरा एडिटिंग वगैरे करतो आणि डायरेक्ट पनवेलला काय बोलतो खांडेश्वर खांडेश्वरला उतरूया. रिक्षाने जायचंय. डीवाय पाटील स्टेडियम नेरुळला आहे अजून. कुठे नेरुळला आहे. 10 मिनिटं हा चल मग आपण जाऊ. हा चल चला. आम्ही थांबलेलो मागे चहा प्यायला. आता जातो रिक्षाने लोकेशन वरती जायला. डायरेक्ट लोकेशन वर पोहोचतो. आता जरा मगा पासून आम्ही मगाशी झालोय. मगाशी बघितलं तुम्ही पण आम्ही जरा टाइमपास करतो बोलत होतो चहा वगैरे पिलो नाश्ता वगैरे केला आणि आता डायरेक्ट लोकेशन. कधी झालं तिकडे सामान लावलंय. व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब डीजे पण आहे. डीजे तू समजा. हा नाही तू समजा नाही. Thank you.
ढोंगे पडले की पाडले पाडून गेले. बॅकअप बॅकअप लोकेश गायकवाड बॅकअप खालो भाई खालो भाई जम्मानू जम्मानू आलो जम्मानू आलो बहुत काम की जी. काय काय मेनू काय मेनू मध्ये आहे बिर्याणी विथ मसाला वाला चिकन आणि कोशिंबीर कोशिंबीर घे कोशिंबीर असे घे कोशिंबीर घे अजून चला जेवूया आता बाय जेवण वगैरे मस्तपैकी सगळं झालं आता आणि पॅकअप पण झालंय तर आपले भाऊ रुपया काय बोलशील आजच्या कॉल बद्दल आपल्या भाई. माझा मित्राचा चॅनल आहे खूप मेहनत लागते एवढे सर्व व्हिडिओ बनवायला एवढी सर्व धावपळ वगैरे करायला तर थोडं सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या भावाला असाच सपोर्ट करत राहा आणि इंस्टाग्रामला लवकरच भावाचे 100K तर प्लीज फॉलो करा लवकर काय करताय फक्त एन्जॉय नका करू तो कर ना. परेशान हो गए हम लोग ढाई साल से ये भी परेशान हो गए हम भी परेशान हो गए करो फिर सब्सक्राइब करा. आपला कीबोर्ड इज पळाला तिकडे मागे टाकलो आहे वाट हे दाखव जरा कुठे आहे कुठे भाई ऊंचा कीबोर्ड इज आहे खरंच चांगला वाजवतो एकदम भाई तुम्ही तुम्ही आपल्या ग्रुप बद्दल दोन शब्द. अरे ना बंक नाही करत आहे काय म्हणजे काय आपल्या ग्रुप बद्दल दोन शब्द. खूप छान वाजवलं पोरांनी असंच वाजवत राहा प्रगती करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र. अरे क्या बात आहे क्या बात आहे. अजून कोणाला बाईट वगैरे द्यायचं आहे नाही 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 अमन तुला एक सांगतो फक्त तोंड बंद करायला काय बोलू नाही चला चला चले जतीन तू काय बोलशील अच्छा शोबद्दल आपल्या फक्त मीठ थोडं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा. आम्हाला तर म्हणजे चांगलंच वाटलं 10 मिनिटं झाले ट्रेनला तरी व्लॉग बनवतोय मी चांगलं वाटलं ना आम्ही चांगलंच करतो हा चांगलंच करतो चांगलंच करतो तरी पण एकदा कमेंट करा आपल्या भावांसाठी सगळ्यांसाठी कसं वाजवलं ते. तर हा व्लॉग आपण आता इथंच एंड करूया कारण मला पण लवकर घरी जायचंय. तर चला हा ब्लॉग आपण इथेच संपूया असं मी जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूवाल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.